आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगलोलीत इंग्लिश मीडियम व गर्ल्स हायस्कूलची दिंडी उत्साहात. विठ्ठल रुक्माईसह विविध वेशभूषा करून विद्यार्थ्यांचा सहभाग. कोगनोळी येथील हाल सिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व गर्ल्स हायस्कूलची दिंडी उत्साहात संपन्न झाली. भगव्या पताका, डोक्यावर तुळशीचा कट्टा, विठ्ठल रुक्मिणीसह कानोपात्रा, संत जनाबाई, तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्यासह अनेक संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आणि विठ्ठल नामाच्या जपाने कोगनोळी जणू पंढरी निर्माण झाल्याचं चित्र तयार झालं होतं. प्रारंभी पालखी आणि दिंडीचं पूजन उद्धव काजवे महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर अंबाबाई मंदिर, महादेव गल्ली, लोखंडे गल्ली, हंचनाळ रोडवरील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन मगदुम गल्ली, माळी गल्ली, गायकवाड गल्ली, पूर्णानंद महाराज मठात दिंडीची सांगता करण्यात आली. यावेळी भजन, गीत गायन, अभंग, फुगडी खेळणे इत्यादींनीही कार्यक्रम पार पडले. विद्यार्थ्यांना शिवाजी लोखंडे, नृसिंह पाटील, सकाराम माळी, कृष्णाबाई माळी, रणजित कोळेकर यांनी गोड खाऊ व फराळाचे वाटप केले. दिंडी सोहळा पार पाडण्यासाठी संस्थापक विठ्ठल कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक दीपक कांबळे, मुख्याध्यापिका पूनम मुल्ला, अतुल मोहिते, शुभांगी पाटील, कविता पाटील, नितीन धनवडे, उमेश करे यांच्यासह अन्य शिक्षकांनी परिश्रम घेतले. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.